भविष्य निर्वाह निधीमधून ना परतावा निधी मंजूर करण्याकरिता 3000 रुपयांची लाच मागणाऱ्या या तिघांवर लाचपत विभागाची रायगड विभागाने कारवाई करत अटक केली आहे. तक्रारदार यांच्या भविष्य निर्वाह निधीमधून ना परतावा निधी मंजूर करण्याकरिता आरोपी लोकसेवा यांनी 3000 रुपयांची लाच मागितली होती. सदर तक्रारदार हे त्यांचे काम पूर्ण करण्यासाठी अलिबाग पंचायत समिती यांच्या इमारतीमध्ये असणाऱ्या वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक यांच्या कार्यालयात 3000 रुपयांची लाच घेताना प्रशांत पांडुरंग तावडे, राजेंद्र रामचंद्र गायकवाड, रुपेश सुभाष देशमुख अटक करण्यात आली आहेत. रायगड जिल्ह्यातील शिक्षण उपसंचालक मुंबई विभाग यांच्या अलिबाग येथील वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक यांच्या कार्यालयातील प्रशांत पांडुरंग तावडे, वय 45 वर्षे, 6 लेखाधिकारी वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक अलिबाग रायगड, राजेंद्र रामचंद्र गायकवाड, वय 57 वर्षे, मुख्य लिपिक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक अलिबाग रायगड, रुपेश सुभाष देशमुख, वय 32 वर्षे, कनिष्ठ लिपिक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक. या तिघांनी तक्रारदार यांच्याकडे भविष्य निर्वाह निधीमधून ना परतावा निधी मंजूर करण्याकरिता 3000 रुपयांची लाच मागणाऱ्या या तिघांवर लाचलुचपत विभागाची कारवाई रायगड विभागाने कारवाई करत अटक केली आहे. नितेश लोखंडे, झूम ऑन न्यूज, रायगड.